आम्हाला पवारसाहेब आमचं दैवत आहे त्याबद्दल दुमत नाही, परंतु प्रत्येकाचा काळ असतो. कुठंतरी 80 वर्षाच्या पुढं गेल्यानंतर नवीन लोकांना संधी द्यायला पाहिजे. केंदुरकरांनो, मी जर साहेबांचा मुलगा असतो तर मला संधी मिळाली असती का नाही? असती का नाही? मिळालीच असती. फक्त आम्ही त्यांचा मुलगा नाही म्हणून मला संधी नाही, हा कसा न्याय? तालात बोलताना असं म्हणाले की मी साहेबांचा मुलगा असतो तर मला संधी मिळाली असती. त्याला जोडूनच देवेंद्र फडणवीस असं म्हणतायत की अजितदादांच्या हे लक्षात आलं की पक्ष त्यांना मिळणार नाही, त्यावेळेस अजितदादा हा निर्णय घेतला. साहेब, अजितदादांच्या बोलण्यात एक 2 दिवसात इतका ड्रास्टिक फरक झालेला दिसतोय. काल त्यांनी शिरूरच्या सभेमध्ये असं म्हटलं की शरद पवार आमचे नेते आहेत. इतक्या 15 दिवसाच्या प्रचारामध्ये दादांकडनं असं वाक्य कधी चालू नव्हतं, पण काल बदल झालेला दिसतोय. काय सांगाल त्याबाबतीत? त्यांनी पुन्हा नेता तुम्हाला म्हणायला लागले, आता पण म्हणत नव्हते. तुमची काळजी त्यांना जास्त वाटायला, तुमच्या काळजी पुढे ते म्हणतात की जवळच्या लोकांनी त्यांना जास्त दगदग देऊ नये, त्यांना त्रास देऊ नये. कोणी त्रास देत नाही, जवळचे लोक फेमाने वाजवून वाजतात आणि आम्हा सगळ्यांसह काम करायला पाहिजे. ते कष्ट घेण्याची त्यांची तयारी. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.